100 कोटी. इतर वेळी राजकारणात ऐकू येणारा आकडा क्रिकेटमध्ये ऐकायला मिळाला, कारण ठरला हार्दिक पांड्या. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कॅप्टन असलेला हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड होऊन आला आणि त्याच्यासाठीचा व्यवहार 100 कोटीत तुटल्याच्या बातम्याही बघायला मिळाल्या. मग एक इंस्टाग्राम पोस्ट टाकून हार्दिक मुंबई इंडियन्सचा कॅप्टन असेल असं सांगण्यात आलं आणि मुंबईला 5 IPL ट्रॉफी जिंकून देणारा रोहित शर्मा पिक्चरमधून अलगद बाजूला गेला. एकीकडे रिलायन्सच्या प्रॅक्टिस फॅसिलिटीजमध्ये हार्दिकच्या स्वागताला घोडे गाड्या उभ्या राहिल्या आणि दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कोच मार्क बाउचरनं रोहितला कॅप्टन्सीवरून काढण्याची कारणं सांगितली. मग मुंबई इंडियन्स नंतर BCCI रोहितला दणका देणार आणि जूनमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी हार्दिक टीम इंडियाचा कॅप्टन होणार अशा चर्चा व्हायला लागल्या. हार्दिकची 5ही बोटं तुपात होती तर रोहितची फक्त कॅप्टन्सी नाही तर तो टीममध्ये तरी असणार की नाही हा प्रश्न उभा राहिला होता. पण 14 फेब्रुवारीला BCCIचे सेक्रेटरी जय शहा यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं की 19 नोव्हेंबरला भले टीम इंडिया वर्ल्ड कप फायनल हरले असेल तरी येत्या 30 जूनला रोहित शर्माच्या नेतृत्वात T20 वर्ल्ड कप नक्की जिंकेल. थोडक्यात चीफ सिलेक्टरनं काही बोलायच्या आधीच जय शहांनी T20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन असेल हे नक्की केलं आणि हार्दिक पांड्याचा पत्ता कट झाला. पण ज्याच्यासाठी पायघड्या घातल्या जात होत्या त्याच हार्दिकला कल्टिका मिळाली. या निर्णयाचा टीम इंडियावर काय परिणाम होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. हार्दिक पांड्याचा पत्ता कट होण्याचं पहिलं कारण म्हणजे दुखापत. वर्ल्ड कपमध्ये दुखापत झाल्यानंतर हार्दिक पांड्या वर्कआउट करण्याच्या पलीकडे मैदानावर दिसलेला नाही. साहजिकच त्याची दुखापत सिरियस असण्याची शक्यता जास्त आहे. ती कितपत सिरियस आहे याची माहिती मिळाली नसली तरी पुन्हा फिट झाल्यावर पुन्हा दुखापत होण्याचा धोका कायम आहेच. इंजुरीमधून बाहेर आलेला हार्दिक पांड्या बॉलिंग करत नाही. साहजिकच त्याला स्पेशालिस्ट बॅटर म्हणून खेळवायचं असेल तर हार्दिक बनतो ऑप्शन. जिथं रेसमध्ये रिंकू सिंग आणि शिवम दुबे ही येऊ शकतात. त्यात जर हार्दिकला कॅप्टन केलं आणि त्याला दुखापत झाली तर वर्ल्ड कप सुरू असताना कॅप्टन म्हणून कुणाला निवडायचं याचा घोळ होणार. साहजिकच आपलं घोडं दुखापतीवर आडणार नाही याबद्दल हार्दिकला खात्री देता येत नाही. तोवर वर्ल्ड कप सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये हार्दिकला कॅप्टन्सी मिळणं अवघड आहे. हार्दिक पांड्याचा पत्ता कट होण्याचं दुसरं कारण म्हणजे निगेटिव्ह PR. हार्दिकच्या आयुष्यात राडे होणं ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. एका कॉफीची किंमत त्याच्या इतकी करण जोहरलाही माहीत नाही. आता भले तो पर्सनल मुद्दा असला तरी पब्लिक फिगर असल्यामुळं किस्सा चवीनं चघळला गेला. मग भर मैदानात कॅप्टनला शिव्या देणं असेल किंवा तिलक वर्मा 49 रन्सवर असताना स्वतः 6 मारून मॅच संपवणं असेल, हार्दिक बद्दल निगेटिव्ह गेलेल्या गोष्टी प्रचंड होत्या. हार्दिकनं एक खतरा परफॉर्मन्स दिला की या चर्चा बंद होतात. ही गोष्ट नाकारता येत नाही पण मुंबई इंडियन्स सोबतच्या ट्रेड नंतर हार्दिकनं पैशांसाठी टीम बदलली. कॅप्टन्सीसाठीच तो मुंबई इंडियन्स सोडून गेला होता. त्याच्यामुळे रोहित शर्मावर अन्याय झाला. या गोष्टी फॅन्सनी उचलून धरल्या आणि मुंबई इंडियन्सला याचा फटका बसला. दुसऱ्या बाजूला हार्दिक इंजुरीतून रिकव्हर होत असला तरी त्याची रिहॅबची प्रोसेस नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये नाही तर बडोद्यात स्वतंत्रपणे सुरू आहे, जिथं ईशान किशनही प्रॅक्टिस करतोय. ईशाननं मेंटल हेल्थच्या कारणानं ब्रेक घेतला होता. त्यानंतर त्यानं प्रॅक्टिसला सुरुवात केली पण तो रणजी ट्रॉफी खेळला नाही. साहजिकच BCCIनं रणजी खेळणं कंपल्सरी केलं तेव्हा ईशान किशन रडारवर आला, तसाच हार्दिक पांड्याही. त्यामुळं वरवर पाहिलं तर हार्दिक पांड्याची बोटं तुपात वाटत असली तरी त्याच्याबद्दलचं वातावरण पॉझिटिव्ह नाहीये. त्यामुळं आधीच वर्ल्ड कप फायनलचं अजून न विसरता आलेलं दुःख, इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजला मिळणारा थंड प्रतिसाद, या राड्यात लोकांचं निगेटिव्ह मत असलेल्या हार्दिककडे कॅप्टन्सी देण्याची रिस्क टाळणं आज BCCI पुढचा बेस्ट ऑप्शन ठरला. हार्दिकचा पत्ता कट होण्याचं तिसरं कारण म्हणजे रोहितचं कमबॅक. 2022 T20 वर्ल्ड कप सेमीफायनल नंतर रोहित शर्मा इंटरनॅशनल T20 क्रिकेट खेळला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडेच कॅप्टन्सी देण्यात आली आणि वर्ल्ड कप फायनल नंतर हार्दिक व्हाईट बॉल कॅप्टन म्हणूनच चर्चेत आला. रोहित वर्ल्ड कप खेळणार की नाही हे थेट IPL वरच डिपेंड होतं. मात्र त्याआधी रोहितची अफगाणिस्तान विरुद्धच्या सिरीजसाठी निवड झाली. त्यात पहिल्या 2 मॅचेसमध्ये रोहित शर्मा आउट झाला 0-0. पण तिसऱ्या T20 मध्ये रोहितनं खुंखार सेंचुरी केली, 2 सुपर ओव्हरमध्ये गेलेली मॅच काढून दिली. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्येही तो टिचून खेळला. पहिल्या 2 टेस्टमध्ये मोठे स्कोर लावले नसले तरी चांगल्या टचमध्ये वाटला आणि तिसऱ्या टेस्टला टीम संकटात असताना सेंचुरी केली.
फॉर्म, फिटनेस आणि टीम मधली जागा प्रत्येक गोष्टीचं उत्तर रोहितच्या परफॉर्मन्सने दिलं आणि त्याच्या या कमबॅकमुळं हार्दिक पंड्याच्या नावाआधी लागू शकणाऱ्या कॅप्टन शब्दावर फुली बसली. त्याचा पत्ता कट झाला. ही झाली हार्दिकचा पत्ता कट होण्याची कारण, पण याचे परिणाम काय होणार हे सुद्धा पाहिलं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे रोहित शर्मा वर्ल्ड कप मध्ये खेळणार हे नक्की झालं. आता याचा सिंपल अर्थ म्हणजे रोहित शर्मा ओपनिंग करणार आणि यशस्वी जयस्वाल किंवा शुभमन गिल यांच्यापैकी एकाची जागा जाणार. यशस्वीनं मागच्या काही मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला असतानाही त्याच्या हातून चान्स जाऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे रोहित सोबतच विराट कोहलीही वर्ल्ड कप खेळू शकेल अशीच परिस्थिती आहे. म्हणजेच 3 नंबरला विराट, 4 नंबरला हार्दिक आणि 5 नंबरला सूर्यकुमार हे गणित लागतं, ज्यामुळे आणखी एक पत्ता कट होऊ शकतो रिंकू सिंगचा. रिंकू जेवढं केवढं T20 क्रिकेट खेळलाय त्यात त्यानं फिनिशर म्हणून दंगा केलाय, पण रोहित आणि कोहली या सिनियर्सला खेळवायचं असेल तर ज्युनियर्सला चान्स मिळण्याची वाट पाहावी लागेल आणि टीम इंडिया धाडसी निर्णय घेण्याऐवजी पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्याच भरवशावर वर्ल्ड कपचा डाव खेळेल. हार्दिकचा पत्ता कट झाला असला तरी हा डाव फायद्याचा की तोट्याचा तुमचं मत कमेंट करून सांगा. आणि राजकारणापासून क्रिकेटपर्यंत माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.